सुखमन मेची सर्व सुख सुखमन मेची सर्व Yeah.
हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रखुमाई जावरा बेटी रखुमाई जावरा परिहार झाला अवघा दुखाचा मागिरा दुखाचा मागिरा अवघा दुखाचा मागिरा हरि परिहार झाला अवघा दुखाचा मागिरा अवघा दुखाचा मागिरा अवघा दुखाचा मागिरा माहिरा बेटी रखुमाई जावरा बेटी रखुमाई जावरा बेटी रखुमाई जावरा आलो राजा माहिरा बेटी रखुमाई जावरा बेटी रखुमाई जावरा बेटी रखुमाई जावरा अरे विठो पार रखुमाई विठो पार रखुमाई विठो पार रखुमाई साऊंड इकडे करतो पण आवाज कमी करतो म्हणजे शिट्टी मारणं रे दे Bye.
बेटी रघुमाईचा बेटी रघुमाईचा भरा हे बेटी रघुमाईचा
हॅलो शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला वघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा महायुग पेठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुम मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगकारु प्रथम नमन गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण ओयस्कळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता विठाला विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा शेवट कसा गोड होतो याचं उत्तम उदाहरण सांगणारा प्रसिद्ध असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा प्रियर आहे आपल्या या काळंगी वस्ती रेडणी नावाचं जे गाव आहे या गावाची जी काळंगी वस्ती आहे या काळंगी वस्तीवर गेल्या वर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी या वडिलांचं निधन झालं भावाचं निधन झालं. कैलासवासी स्वर्गीय नितीन अंकुशराव काळंगे या भावाच्या प्रत्यर्थ त्यांच्या बंधूनं त्यांच्या मुलानं मुलीनं त्यांच्या परिवारानं या ठिकाणी आपल्या नितीन दादाचं वर्षश्राद्ध आयोजित केलेलं आहे आणि या नितीन दादाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. बरेच दिवसापूर्वी 1-6 महिन्यापूर्वी ज्यावेळेला सतीश दादाचा फोन आला की आमचे बंधुराज थोडंसं अल्पशा आजारानं निघून गेले आमचं घर पोरकं झालं खूप जीवा भावाची लाडकी बंधू होते एकमेकावरती फार नितांत प्रेम होतं एका विचार राहणारे बंधू पण त्याच्यातला एक नितीन दादासारखा भाऊ निघून गेला आणि आमच्या परिवारामध्ये दुःख झालं महाराज.
आम्ही तुमची युट्यूबला कीर्तनं पाहिलेली आहेत, हर्षवर्धन पाटलांकडे कीर्तनं ऐकलेली आहेत. या भागामध्ये बरीचशी कीर्तनं झाल्यानंतर तुमचंच कीर्तन आम्हाला पाहिजे असा आग्रह झाला आणि त्याला अनुसरून ओंकार महाराज, विशाल महाराज ही सगळी मंडळी प्राप्त झाली पाहिजे आणि एक मोठा कार्यक्रम भावाच्या प्रत्यर्थ आमच्या घरी घडला पाहिजे असा एक उद्देश मनामध्ये या सगळ्या मंडळीच्या आला. आणि सतीश दादांनी या सर्व काळंगी परिवारांनी, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या मुली असतील, मुलं असतील, नातवंड असतील, सगळ्यांनी, सगळ्या परिवारांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सतीश दादांच्या माध्यमातून फोनवरती संपर्क मिळाल्यावर येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची गाणकोकिळा म्हणून ज्यांचा आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे, खरं तर आत्ताच आपण ज्यांचा आवाज ऐकतोय, अतिशय गोड आवाज, सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाजाचा बादशाह म्हटलं जातं. कितीही उंच गेला तरी फाटत नाही, चिरकत नाही असा आवाज ज्यांना मिळाला आहे, अशा ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची. महाराज रात्री संगमनेरला आहेत, आजही संगमनेरला जायचे, 6 ते 8 कीर्तनाची वेळ आहे. माझं पण कीर्तन त्याच भागात आहे म्हणून अगदी महाराज वेळेमध्ये आले, वेळेमध्ये सुरू केलं. ओंकार महाराजांना वंदन. शेजारी त्यांचे हरिभक्तपरायण आमचे आदित्य महाराज आहेत, त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे. आत्ताच 10-5 दिवसापूर्वी बोरीला सावता महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज गायला होते, फार सुंदर त्यांचाही आवाज आहे, त्यांनाही माझं वंदन. या भागामध्ये आलं, बारामती, इंदापूर, अकलूज, टेंभुर्णे या भागात आलं की आमचे हरिभक्तपरायण अमोलजी महाराज, त्यांचा आवाज गोड आहे, चाली चांगल्या आहेत, संगीताचा रियाज केलेला आहे, अमोल महाराजांनाही माझं वंदन. आपण परिसरातील इंदापूर तालुका आहे याला, इंदापूर तालुक्यातील विणेकरी बाबांच्या पासून प्रत्येक गावातून आलेली आपण सगळी गुणीजन टाळकरी मंडळी, ज्यांनी या भागातलं भजन, या भागातला परमार्थ जिवंत ठेवला आहे, अशी सगळी जुनी मंडळी या लाईनला आहेत. सगळ्या जुन्या टाळकऱ्यांना, गावकऱ्यांना, भजनी मंडळाला वंदन करतो. मृदंग सम्राट, मृदंग अलंकार या भागाचं वैभव, अत्यंत हसरा चेहरा आणि गोड वाजवणं, लग्गीचा बाद ज्यांच्या हातामध्ये आहे, लग्गी वाजवावी महाराष्ट्रात, आमच्या विशाल महाराजांनी वाजवावी अशी ज्यांची ख्याती आहे. काय गोड हाते, अगदी गोड, जेवढं पाहिजे तेवढंच एखादी सुगरणबाई भाजीमध्ये मीठ टाकते की नाही, जेवढं पाहिजे तेवढा पखावज कीर्तनामध्ये, सुगरण काम पखवाजाचं राहतं आणि ते काम विशाल महाराज करतायत. विशाल महाराज दराडे, तुम्हालाही माझं वंदन आहे. आपण तुतारी वादक असाल विठ्ठल महाराज, आपण चोपदार असाल, तुम्हालाही माझं वंदन. शूटिंग करणारे असतील त्यांना वंदन. व या कीर्तनासाठी पदस्थळ नावाच्या गावाहून आमचे रामभाऊ आलेले आहेत. या भागात माझं पहिलं कीर्तन पदस्थळला झालं, त्यांनी विनंती काल्याचं कीर्तन झालं होतं, एक 10-12 वर्षापूर्वी, 7-8 वर्ष तर झाले. आणि तेव्हापासून या भागात मग प्रत्येक गावाला कीर्तन व्हायला लागलं. आमचे रामभाऊ आहेत, कुठंही कीर्तन असो 100-150 किलोमीटर, सगळी कामं बाजूला सारून ओंकार महाराजांचा आवाज आमचे कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित राहतात. रामभाऊ तुम्हाला माझं वंदन आहे. तुमच्याबरोबर आलेली काही सही सांगती असतील त्यांना वंदन. आपण सगळी भाविक मंडळी, सगळी पुरुष मंडळी, बहुसंख्य माता मावल्या या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेली, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र परिवार, गावकरी मंडळी, भजनी मंडळी, ज्यांनी आधार दिला, एक वर्षभर विको कमी राहू दे, बोलताना विको कमी राहू दे, थोडासा बेस दे, बेस ऐका ऐका. आणि म्हणून त्या संबंधातून आपण सगळेजण या विचारानं एकत्रित आहात आणि यावर्षी, गेल्या वर्षी झालेलं दुःख सावरून आपल्या नितीन दादांना देवाच्या जवळ पायात जागा मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी हा मंडप, त्यांच्यासाठी ही सजावट कीर्तन सोहळा आयोजित आहे. या महाराज सगळी अशी जुनी टाळकरी मंडळी या भागातील उपस्थित होत आहेत, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती, सिस्टीमसुद्धा चांगली आहे. मंडप डेकोरेशन बालदार चोपदार बहुतेक सगळ्यांची नावं घेतल्याशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला एक भाऊ निघून गेला, एक भाऊ आहे. आपल्या देशामध्ये भावाचं प्रेम फार गोड सांगितलेलं आहे आणि ते प्रेम शिकवण्याचं काम आपल्याला रामायणाने केलेलं आहे की भावावरती किती प्रेम असलं पाहिजे. भाऊ गेल्यावर आज जरी नितीन दादा नसेल तर सतीश दादाचं अंतकरण किती रडतंय, त्यांना किती दुःख आहे, आपलं रामायण आपल्याला शिकवतं. बघा, पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकेयीनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. तापसवेश म्हणताना विको द्यायचं, तापसवेश विशेष उदासी
चौदा बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चलियाई प्राण जाए पर बचन न जाय. राघवा मी तुझ्या बापाला दोन वर मागितलेत, त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. शब्द कानावरती पडला आणि राघव नाचायला लागले. मा माझ्या मनासारखं केलं मा, तू माझ्या भावाला गादी दिली मा. काय भावाबद्दलचं प्रेम असेल महाराज. आपण जर एखादा एकर अर्धा एकर भावाचं जास्त घेतलं तर एका आईच्या गर्भातून आलेले दोन भाऊ एकमेकावरती केस टाकतात. इंदापूरच्या कोर्टात, पुण्याच्या कोर्टात, बारामतीच्या कोर्टात लाखांनी केसी आहेत. मग माझ्याकडे बघा, एक भाऊ म्हणतो माझी मिळणारी गादी माझ्या भरताला मागितली मा, तू आज मी आनंदी आहे, तुझ्यासारखी माझी जननीच नाही. वा मा वा. आणखी काय, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. बघा एक आई ज्याला गादी मिळणार आहे त्याला 14 वर्षासाठी वनवासात पाठवते आणि जो भावासाठी प्रेम करतो त्याला गादीवर बसवते. असं होताना सुद्धा माझा राम प्रभू अंगामध्ये वल्कल धारण करतो आणि विश्वाचा मालक वनवासामध्ये निघून जातो. कसाऊ मला टाकून गेला राम. बारीक कसाऊ मला टाकून गेला राम. कसाऊ मला टाकून गेला राम. कसाऊ मला टाकून गेला राम. आलं ठाळ ठाळ वाजू वाटला टाकून गेला राम. रामाविन जीव व्याकुळ होतो हे रामा हे रामा हे रामाविन जीव रामा रामाविन रामा 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 वर्षासाठी हे रामाविन जीव. 14 वर्षासाठी प्रभू वनवासात जात आहेत. त्याला गादी मिळाली तो भावासाठी गादी सोडून चाललाय. बघा या देशात
ही जीवासी आराम या घराचं तसंच आहे बघा. हा नितीन दादासारखा भाऊ या कुटुंबाला सोडून गेलाय. कसाओ मला टाकून गेलारा. अयोध्या दुःखी होते, सगळे अयोध्येला बातमी कळते, अयोध्या रडायला लागते. प्रभू रामचंद्र सुमंताला घेऊन रथामध्ये बसून निघतात. अयोध्येतून प्रभू आता वनवासात निघून जातात. ऐका भावाचं प्रेम किती असलं पाहिजे. एक नितीन नावाचा भाऊ गेलाय आणि एक सतीश नावाचा भाऊ इथं बसलेला आहे. तो आमच्यासारख्याला बोलवतोय, आपल्या सगळ्यांना फोन करतोय, भावाचा कार्यक्रम ठेवतोय, त्यांची मुलं एका विचाराने इथं आणतोय. एवढा सुंदर कार्यक्रम जर त्या निमित्तानं असेल तर घरी घेऊन जा एवढी कथा. प्रभू रामचंद्र वनवासात जातात आणि भरत परत येत. आणि त्या भरताला माहिती होतं रामभाऊ की माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे. आपल्या आईला श्राप देतो महाराज तो. काही काही चांडाळणी हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. लक्षात ठेव मा, तुझं नाव सुद्धा कुणी घेणार नाही. तुम्ही एवढ्या जणी इथं बसलेले आहात माझ्याकडे बघा. तुम्ही सगळ्या जणी इथं आहात. तुमच्यापैकी काही काही नाव आहे एखादीचं? काही काही नाव आहे एखादीचं? काही काही नाही. मुक्ता असेल, जनाभाई असेल, स्वाती असेल, ज्योती असेल, काय असेल ते, पण काही काही नाही. त्याचं कारण ज्या दिवशी तुम्ही स्वार्थी जगता, स्वतःसाठी जगता, त्या दिवशी लोक तुमचं नाव ठेवत नाही. दुसऱ्यासाठी जगलेले ज्ञानोबारांची लाखांनी नाव आहेत. माऊली नाव ठेवा, तुकोबारायण का ठेवा, का ठेवतात त्यांचं नाव? दुसऱ्यासाठी जगलंय त्यांचं. लक्षात ठेवा, स्वार्थी आहे मा तू, तू पापी आहे मा. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, तुझं नाव सुद्धा कुणी घेणार नाही. जा मा जा. आणि निर्णय घेतो भरत, सगळ्या गाद्या सगळे सिंहासन रथामध्ये भरवतो ओंकार महाराज. आणि गादी रथ घेऊन भावाला द्यायला निघतो. काय भाऊ आहे, एका भावासाठी आहे ना. एक भाऊ गेलाय, एक भाऊ कार्यक्रम ठेवतोय ना. मग ऐका माझ, एक भाऊ वनवासात गेलाय, गादी सोडून गेलाय भावाला, दुसरा भाऊ गादी घेऊन जातोय. माझ्या दादाची गादी आहे, तिथंच त्याचा वनातच राज्याभिषेक करू. सामुग्री घेऊन जातोय. भरत चला रे अपने भैया को मना. काय गोड वर्णन केले. भगत चला रे प्रभू दर्शन पा. काय गोड वर्णन आहे, फार सुंदर. अवध राम को, चोपदार राहू दे, हो चोपदार, काही गरज नाही, बस बघा. अवध राम को अर्पण करणे. काय काय घेऊन निघालाय बघा. अयोध्येचे सगळी राजगादीच घेऊन गेला. जी गादी मिळाली ते स्वतःला घेत नाही. ऐका रे माझं भाविकांनो, हो एवढं सुंदर गाव, एवढा सुंदर समाज इथं जमलाय. एका भावासाठी आपण इथं आलात. एवढं गोड कीर्तन आयोजित आहे. मग शेण जर मातीमध्ये पडलं गाईचं तर शेण मातीला घेऊन उठतं, तर आपलं कीर्तन काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे ना. मग कीर्तन काय टाईमपास म्हणून आहे का? माझ्या म्हणून थोडी आहे. शिकण्यासाठी जर कीर्तन असेल तर माझं वाक्य घरी घेऊन जा. हो जी गादी स्वतःला मिळाली ती माझ्या दादाची आहे. माझ्या आईनं अन्याय केलाय, माझ्या आई चुकीचं वागली, सगळी गादी भरली. वा अवध राम को अर्पण करणे. प्रभुता प्रभु चरणो मे धरणे. राम काज के काज सवारे. माता ए चली संग प्रजा के. राजा का अधिकार राजा को लोटा. भरत चला रे अपने भैया को मना. गादी घेऊन पाया पडतोय. मला माफ करा म्हणतोय. हे तुमचं आहे प्रभू, हे तुम्हाला घ्या, ही गादी तुमची आहे, माझ्या आईचं चुकलंय, मला माफ करा. असं म्हटल्यावर रामचंद्र त्या भरताचे डोळे पुसतात. आणि अयोध्येतला वनवासी झालेला राम त्या भरताला काही गोष्टी समजून सांगतो. आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचे आहे.
राम म्हणतात भरत एवढं रडू नको, असं काही नाराज होऊ नको भरत, बघ ना हे सगळ्यांच्याच वाट्याला असतं, सतीश दादा तुमचा परिवार काय, माझा परिवार काय, ओंकार महाराजाचा परिवार काय, किंवा या देशातला कोणताही परिवार घेतला तर संसारामध्ये दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, काही खरं नाही मान, उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही, कुणाला दोष देऊ नका, तुमचं जीवन दुःखामध्ये गेलं की त्याच्यामुळे घडलं असं काही म्हणू नका, हे होतच राहणार आहे तुमच्या कपाळावर, तुमच्या प्रारब्धावर, नाहीच नाही माझी लय कृपा झाली, आमचे महाराज म्हणायचे धावतच एक पोरगा मामासाहेबांकडे आला आणि गुरुनाम गुरु मामासाहेबांना म्हटलं मामा माऊलीची माझ्यावर लय कृपा झाली, काय म्हटलं मामा माऊलींची माझ्यावर फार कृपा झाली, मामा म्हटलं काय कृपा झाली, व सांग बरं काय कृपा झाली, काही नाही म्हटलं लग्न जमत नव्हतं माझं लग्न जम, काय म्हटलं लग्न जमत नव्हतं लग्न जमलं, तर मामासाहेब म्हटलं अरे येड्या माऊलीची नाही कृपा झाली तुझ्यावर, जी पोरगी तुला हा म्हणली लग्नाला तिची कृपा झाली, पुन्हा ऐका माऊलीची जर कृपा झाली असती तर तू ज्ञानेश्वरी शिकला असता, माऊलीची कृपा झाली असते तुला गाथ्यातला अभंग कळला असता, तू इकडं कशाला या भानगडीत पडला असता, मला यात निघून गेला असता, नाही ना साधूची कृपा असते ती परमार्थात असते, परमार्थात कृपा होते भजन करता करता, ज्ञानेश्वरी वाचता वाचता ज्ञान होया ज्ञानासी भाव धरून जर तुम्ही ती ज्ञानेश्वरी वाचली ओंकार महाराज तर विश्वाचा मालक कृपा करतो, कर्मजात खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही बरं,
ऐकणारे ऐका, सांगणारे सुद्धा नाही, ऐकणारा सुद्धा नाही, गाणाराही नाही. दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही. एक, आपण सगळेजण म्हातारे होणार आहे. सगळे काय होणार आहेत? आपण म्हातारे होणार आहे. म्हणून लय गर्व करू नका, लय फॅरन लावली लावू नका. किती लावली तरी उद्या कालसासारखं आज दिसत नाही. लहानपणी जशी गोंडस होतो तशी आता दिसत नाही. म्हातारं झालं की मग खोबऱ्याची वाटी होते, नाकातून शिंबूड येतो. आपण पाहतो की नाही, लोकांना फोटो काढायचा ना आधी, अशी फोटो काढ, फोटो काढतात, स्टुडिओला जातात, इंदापूरला जातात, बारामतीला जातात, मोठे फोटो फोटो काढतात, असे भारी भारी एकदम मिशा बिशा टकाटक फोटो काढतात. आणि ते फोटो नुसते काढत नाही, ते फोटो असे हॉलमध्ये लावतात. हॉलमध्ये ते फोटो लावले की आपण गेलो कीर्तनाला की चहा घ्यायला बसलो ओंकार महाराज की सोफ्यावर बसल्यावर चहा घेता घेता आपण त्या फोटोकडे पाहतो. काय मिशा, काय चेहरा, काय पहिलवान आहे. आणि जो पहिलवान असतो का तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शिंबूड आलेला असतो, आपण वर पाहतो. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. एक तर आपण म्हातारे होणार आहे, लय गर्व करू नका. मी लय सुंदर आणि मी लय भारी, काही नाही काही नाही, मरायचे गड्या. एक तर तुम्ही म्हातारे होणार आहेत, लक्षात ठेव बरं. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. लक्षात ठेव भरत, काही खरं नसतं या जगात. हे चालत राहणार आहे, चढ उतार होणारे, मृत्यू येणारे, एखादा जाणारे, एखादा जगणारे, नवीन जन्माला येणारे, काही बदल नाही. आपण जर कधी निरीक्षण केलं तर सध्या इतका पाऊस पुण्याला झाला, इंद्रायणी वाहिली, मुळामुठा वाहिली, भीमा वाहिली, गोड नदी वाहिली, या सगळ्या नद्या तुमच्या उजनीमध्ये येतात. सगळ्या नद्या कुठे येतात? तुमच्या उजनीमध्ये येतात. तुम्ही भाग्यवान आहेत की तुमचं धरण 100% भरलं. आमच्याकडं अजून बोरचं पाणी इतभर बी वाढलं नाही, एवढी हिरीगार मका आमच्याकडं नाही. आमच्याकडं असलं नाही, तुम्ही भाग्यवान माणसं आहेत. तुमची शेती बारी आहे, पाणी आहे. ऐका ऐका, असंच नदी नदीनं इंद्रायणीमधून ओंकार महाराजांचं घर इंद्रायणीच्या काठाला आहे. असं एखादं वंडक त्या इंद्रायणीच्या काठाकाठातून वाहत वाहत निघतं. इकडून मुळामुठातून एखादं येतं. दोन ओंडक्याची भेट उजनीच्या धरणामध्ये होते. धरण आडवं आल्यामुळं इकडचं ओंडक त्याला भेटतं, तिकडचं ओंडक याला भेटतं. हळूहळू खाली पाणी सोडल्यामुळं चंद्रभागेतून पुढं जातं. आणि आता ते दोन ओंडके सागरामध्ये पोहोचतात. एक ओंडकं म्हणतं, का रे कोणत्या तालुक्यातून आला रे? इंदापूर तालुक्यातून आलो बघ. कसं काय तुमच्याकडं कांद्याचे भाव जरा कमी आहेत का रे? हो रे राजा, कांद्याला जरा भाव कमीच होते बघ. इकडचं त्याला त्याची व्यथा सांगतं. तिकडचं म्हणतं, बघ आमच्या पुण्याकडे प्लॉटचे भाव चांगले आहेत पण जागा आता मिळत नाही. दोघांच्या गप्पा चालू असतात. इकडचं त्याला माहिती देतं, तिकडची याला माहिती देतं. आणि तेवढ्यामध्ये सागरामध्ये एक मोठी लाट निर्माण होते. ऐक भरत, दोन ओंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघे तो भला, सेवट 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 तो भला, सेव
महाराज काही गोड चाल लावली. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एका बाजूला काल थांबत नाही, एका बाजूला मृत्यू चुकत नाही, एका बाजूला ज्यांचं जायचं वय नाही ती माणसं जातात, मुलं मुली दुःखामध्ये जातात, भाऊ रडतो, एवढं दुःख एका बाजूला आहे. आणि त्याच बाजूला तुकोबाराय म्हणतात आम्ही मात्र शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कस काय झालं? तर त्याचे उत्तर आहेत, जिवंतपणे त्यांनी तीन कामं केली. एक नंबर भजन केलं, दोन नंबर उपकार केला, आणि तीन नंबर देव जिंकला. तीनच गोष्टी कराव्या लागतात माणसाला. एक भजन करावं लागतं तेव्हा म्हणता येतं शेवट गोड झाला. दोन कुणावर तरी उपकार करावे लागतात तेव्हा म्हणता येतं शेवट गोड झाला. नाहीतर मग ऐका, सगळ्यात महत्त्वाचं, काळ जिंकावा लागतो, क्रांती करावी लागते तेव्हा म्हणता येतं शेवट गोड झाला. तीनही गोष्टी एक एक मिनिटात सांगतो तुम्हाला. भजन करता करता शेवट गोड होतो 100% नक्की फिक्स. काय होतं महाराज भजन केल्यानं? ऐका ऐका, भजन केल्यानं काय होतं? तुकोबाराय डोंगरावर जायचे भजन करायला, पायामध्ये घुंगरं बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचे, हातामध्ये चिपळ्या घ्यायचे. भजन कुठं करायचे? रामभाऊ डोंगरावर, कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी गोरडेश्वर. या तीन डोंगरावर तुकोबाराय भजनाला जायचे. माझ्याकडे बघा, पायात घुंगरं, गळ्यात विणा, हातामध्ये चिपळ्या घ्यायचे, नाचून भजन करायचे. नाचून भजन करत असल्यामुळं इतके त्या भजनामध्ये रंगून जायचे. गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंग. अशी खूप माणसं आहेत भजनामध्ये वेळी झाली, खूप वेळी. तुम्हाला ती मीराबाई माहिती आहे? मीराबाई आपल्या इंदापूर तालुक्यातली नाही, आपल्या गावातली नाही, रेडणी गावाची नाही, मग पदस्थळची नाही, बीड जिल्ह्यातली नाही, तुमच्याकडे आळंदीची नाही. मग मीराबाई राजस्थानची वेळी झाली होती भजनासाठी. ती पण पायात घुंगरं बांधायची. आई सी लागी लगन. वा विशाल महाराज, एक काम भजनामध्ये वेळी झाली होती. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली 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 हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. मस्त नाचायची, कृष्णालाच पती मानायची. हा माझा नवरा आहे, हा माझा देव आहे. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, माझ्याकडे बघा, सारख नित्य नाचायची. बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग, बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई रे. काय भजनामध्ये रंगून जायची महाराज ती. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विणा, सुंदर गायची, असं मस्त संपूर्ण कीर्तन अशी मस्त गायची. तसेच तुकोबाराय डोंगरावरती काही नेने गायनाचे उडे, सारखं उड्या मारायची, सारखी भजन करायची. रोज डोंगरावर जायची, मंदिरात नाही बरं, मंदिरात नाही. कुठं जायचे तुकोबाराय? तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना हे भजनेकरी? तुकोबाराय कुठं जायचे? डोंगरावर. कुठं भजन करायचे? भंडाऱ्यावर, भामचंद्रावर. नीट ऐका आता, का त्यांनी जिवंतपणे म्हणावं आमचा शेवट गोड झाला? पहिलं कारण सांगतोय, अभंग कळेल, शिकायला मिळेल. तुकोबाराय डोंगरावर भजन करायचे, मंदिरात नाही. तुकोबारायचं भजन रंगाला आलं की विटेवरचा मालक वीट सोडायचा आणि देव तिथं जायचं. तुकोबारायच्या भजनात नाचायचा, इतका नाचायचा, इतका नाचायचा. माझ्याकडे बघा, तुकोबाराय थकून जायचे पण देव थकायचा. भजन झालं की तुकोबाराने पाहायचं, देव आला, हात धरायचा, तुकोबाराय हो देवा थांबा, संपलं भजन. म्हणजे तुकोबाऱ्यांचं भजन संपलं तरी देव
त्याच्यामध्ये मग्न होऊन जायचा. ऐका, आपल्याला मंदिरात जावं लागतं, आपल्याला पंढरीला जावं लागतं. तुकोबाराय भजन करता करता विश्वाच्या मालकाला डोंगरावर कम नाही अशी सगळी एकापेक्षा एक किंवा भारीच माणसं येत अगदी. वा, गोड प्रमाण दिलं. शेवट देव मंदिरातला डोंगरावर आणलं. भजन करता करता जिवंतपणे देवाला आणि जिवंतपणे म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. भजन करता करता देव घरी येतो आणि जिवंतपणे शेवट गोड होतो. दुसरं सांगतो नाही, तुम्हाला भजन करता येतं उपकार करा, आपल्या जवळचं द्या. भजन द्या, कीर्तन द्या, अन्नदान द्या, पंगत द्या, काहीतरी द्या. तुका मने फार थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. तुका मने फार थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. थोडा तरी पर थोडा तरी करा, तसा फार करा, पण निदान थोडा तरी करा. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या अत्या चुंबित नशकसे देवो तरी गायसे करी ययाटा पहारा माझारी. मोटके निमिष भरी देतो जा, थोडं थोडं दिलं पाहिजे. जास्त नाही देता येणार आपल्याला. 100 कमवता तर 10 दिले पाहिजे, 1000 कमवता तर 100 दिले पाहिजे, 10,000 कमवता तर 1000 दिले पाहिजे, 1,00,000 कमवता तर 10,000 दिले पाहिजे. मग तो अक्रूर महाराज का असेना, ओंकार महाराज का असेना, कोणाचे पैसे घेतो ना आपण, मग ते पैसे दिले पाहिजे. नुसते घ्यायला नसतात, नुसते घ्यायला नाही, ते दिले पाहिजे. गोशाळीला दिले पाहिजे, गरिबाच्या शिक्षणाला दिले पाहिजे, एखाद्या गरीब मुलीच्या लग्नाला दिले पाहिजे, पंक्ती घातल्या पाहिजे. व मी देणारा महाराज, मी नुसतं सांगणारा नाही, मी देणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला बोलतोय. देणाऱ्याचंच नाव होत असतं, घेणाऱ्याचं नाव होत नाही. बरं, घेणारा भिकारी असतो, देणारा श्रीमंत असतो. आता आम्ही घेणारे, तुम्ही देणारे आहात. आमचा हात खाली आहे, देणाऱ्याचा हात वर आहे. तुम्ही कधी पाहिलं का देणाऱ्याचा हात खाली आहे? देणाऱ्याचा हात वर असतो, घेणाऱ्याचा हात खाली असतो. देणारा कायम वर आहे, घेणारा कायम खाली आहे. घेणारा भिकारीच असतो, मग तो इंटरनॅशनल का असं ना, पण भिकारीच भिकारीच आहे. फक्त तो ताटली घेऊन मागतो ना, आपण वेगळ्या पद्धतीने मागतो, बदल काही नाही. फरक एवढाच आहे, भिकारीच आहे तो. मागणारा, भीक मागणारा भिकारीच असतो, देणारा मात्र श्रीमंत असतो. बरं का? म्हणून घातला दुकान सिद्धान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. एक जनार्दनी मांडिले दुकान, एक जनार्दनी मांडिले दुकान, एक जनार्दनी मांडिले दुकान, एक जनार्दनी मांडिले दुकान. ते तो मोला विना सर्व भक्त, हरिपाठात आवडीने भावे या सगळ्या या अभंगामध्ये प्रमाण आले. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला विन सर्व वस्तू. देवाच्या बाबतीतलं प्रमाण येते. देव एकतर सगळं देतो आणि साधू एकतर सगळे देतात. देव आपल्याला सगळं देतो, फुकट देतो, कान देतो, डोळे देतो, याचे पैसे घेत नाही देव आपल्या. बाकी सगळ्याचे पैसे, चटई जरी लोकांची आणली असेल आता तरी पैसे द्यावे लागतात. इथं माईक जरी लावला तरी पैसे. पण देवानं दिले डोळे कान मुख, दिले इंद्रिये हात पाय का, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नासे जीव पण
भवरोग पाठ आहे आपल्या सगळ्यांच्या, ऐक नाही, नाटाचे अभंग आहेत, अर्थ काय आहे, मी कशासाठी सांगतो, एवढं गोड चिंतन आपला माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी असायचे, आताही आहे, पण पूर्वीचे शेतकरी पाट उठायचे. पूर्वीचा शेतकरी रामभाऊ 5:30-5 उठायचा पाठ, बर का. आताचा शेतकरी जरा 10 उठायला लागला, आता 10 सकाळ व्हायला लागली. पूर्वी सकाळी ही 6 व्हायची, पाठ तांबडं फुटलं पाठ 5 शेतकरी शेतामध्ये जायचं. पूर्वीचा काळ होता, मे महिना लागला होता, जून महिना जवळ आला होता, शेतकरी त्याच्या शेताला मका लावायची होती, कपाशी लावायची होती, ऊस लावायचा होता. सरकी तुमच्याकडे जी पिकं येतात ती उजनेचं पाणी येणार होतं, त्याला माहिती होतं यावर्षी चांगला पाऊस आहे. त्यामुळं शेतकरी, जुना शेतकरी सकाळी पाठच उठला, पाळी द्यायची होती. तुमच्याकडे पाळी देतात ना शेताला, नांगरणी करतात ना, पूर्वीचा नांगरणी, आता ट्रॅक्टरने आली, पण त्या काळात शेतकरी नांगरणी करायचा. माझ्याकडे बघा, खांद्यावर त्यांना असा नांगर घेतला, सरजा राजा नावाची 2 बैलजोडी होती त्याच्याकडं, सरजा राजाच्या गळ्यामध्ये कासरा घातला, माझ्याकडे बघा बरं, खांद्यावर असा तो नांगर घेतला आणि पहाटच तो 5:30 निघाला. असा चटक्याचं ऊन दुपारून पडायचं आणि त्या उन्हामध्ये पाळी आणणं शक्य नव्हतं, म्हणून तो पूर्वीचा शेतकरी 5:45 पोहोचला की 11 2 वावर नांगरून घ्यायचा. जुना काळ, खांद्यावरती नांगर घेतलेला, आपल्या डोळ्यासमोर चित्र आणा, आणि सरजा राजा नावाच्या बैलजोडीला झुंपलं की तेवढ्यात ते बायको त्याची बिचारी कीर्तन ऐकणारी, भाविक वारी करणारी पंढरीची, नानोबारांना मानणारी, नवराच माझा देव आहे असं समजून चालणारी, नागपंचमीचे फेरे धरणारी, अशी गोड अशी त्याची बायको, नवऱ्यानं खांद्यावर नांगर घेतला की गरम 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 अशी चुलीवर ज्वारीची भाकरी करायची. आता या जुन्या MH 90 MH 85 MH 75 याच्या जुन्या डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या ज्या माझ्या आज्या आहेत त्यांना ही बाकरीन काठवट माहिती. आता ही काठवट वगैरे काही राहिलं नाही, आता गुगलला म्हणावं लागतं काठवट उखळ, मग ते चित्रामध्ये येईल. आता तो काळ निघून गेला, आता आता तो काळ राहिला नाही. या जुन्या काळातल्या ज्या आज्या आहेत ना, त्या आज्या करायच्या त्या भाकरी, अशी गरम गरम ज्वारीची भाकरी. माझ्याकडे बघा, असा पापुडा आलेला असायचा तिला महाराज, असा पापुडा आलेली भाकरी खालून ती फुगा धरलेली, अशी गरम गरम ज्वारीची भाकरी. मग काय नाही, बस चोपदार काय होत नाही, बस बस काय नाही, ते अशी गरम गरम ज्वारीची भाकरी तयार झाली. तुम्ही लक्ष विक्षेप करू नका, माझ्याकडे बघा, ते गरम गरम ज्वारीची भाकरी तयार झाली की खालच्या भाकरीला ते असं पापुडं आलेली भाकर आहे का, त्याच्यावर एका बाजूला असं पिठल्याचा गोळा टाकायची, त्या शेजारी अशी ठेसून केलेला ठेसा ठेवायची, त्याच्यावर तेलाची धार सोडायची, त्या शेजारी 2 अशा मिरच्या असतात ना त्याच्या कापलेल्या, त्याच्यामध्ये थोडंसं आंबट चिंबट लोणचं भरून केलेलं मिरच्या मांडायची, त्या शेजारी असा त्याचा कोरडी ती मटकी केलेली असते ना घुसळ, ती मांडाय काय, फक्त हे तोंडाला पाणी नका येऊ, फक्त ऐकाय, खालच्या भाकरीवर पिठल्याचा गोळा, शेजारी ती कोरडी चटणी, त्याच्यावर तेलाची धार, 2 मिरच्या अशा लांबून, त्याच्या शेजारी ती मटकीची सातळ, त्याच्या शेजारी बटाट्याची कोरडी भाजी, इकडून टमाट्याची चटणी, एवढं नाही बसणार पण मी आपलं बसवतो, एवढ्या अशा भाज्या मांडायची. वरून एक छत्रीच्या आकाराची भाकर घ्यायची, माझ्याकडे बघा, छत्रीच्या आकाराची, वरून त्या भाजीवर मांडायची, पकाट फडक्याची गाठ बांधायची आणि आपल्या नवऱ्याला तिनं ती शिदोरी द्यायची, त्यानं ती लगेच नांगराला बांधायची, आदळत 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 निघाला भाऊ शेतात जायचा, 1.5-2 किलोमीटर चालत गेला की आंब्याच्या झाडाला लिंबाच्या झाडाला त्याने ती शिदोरी बांधून ठेवायची, विहिरून गार पाण्याचा माठ भरून आणायचा आणि 6:30 तो नांगरणीला लागायचा. एकदा नांगरणीला लागला की 12 2 वावर त्यानं नांगरून घेतलं, त्याला भूक लागायची आणि बायकोनं दिलेली शिदोरी त्याला दिसायची. बैलजोडी सोडायचा, बैलजोडीला अगोदर वैरण टाकायचा, बैलाला पाणी पाजायचा आणि आता बैल सोडून त्याने एकदा सावलीला बांधली की मग तो त्या झाडाखाली आला, आंब्याची ती शिदोरी सोडून घेतली, गार पाण्याचा माठातून एक तांब्या भरून घेतला. आता तर एवढी भारी झालती ना अमोल महाराज शिदोरी, ती इतकी भारी झालती ओंकार महाराज, विशाल महाराज एवढी भारी, खालच्या भाकरीनं पिठल्याचा सगळा असा ओढून घेतला होता, वरच्या भाकरीनं मिरच्याचा सगळा रसा ओढून घेतला होता. आदळता आल्यामुळं पिठलं थोडंसं मिसळमध्ये गेलं होतं, हुसळ थोडीशी टमाट्यावर गेली होती, बरं वाटतंय खायला पण नुसतं अशी टेस्टर झाली होती भाकरी. भाकरीचा घास मोडावा आणि जिभेवर मांडावी तर तिचं पाणी व्हावं, इतकी सुंदर झालेली भाकरी. मी जसं वर्णन केलं तशी भाकरीचा घास मोडला, माझ्याकडे बघा, भाजीमध्ये बुडवला आणि खायचाच होता घास त्याला. तेवढ्यात एक भिकारी समोरून आला, त्या भिकाऱ्यानं त्या बसा बस भिकाऱ्यानं त्या शेतकरी दादाला हात जोडले, ओ शेतकरी दादा, ओ दादा,
सहा वाजल्यापासून पाहतोय तुम्हाला या शेतात काम करताना, किती राबताय, किती कष्ट करताय, काय किती कष्ट आहेत तुमचे. खरंच तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या बायकोनं तुमच्या कष्टामुळे तुम्हाला एवढी मोठी शिदोरी दिलेली आहे. मी बऱ्याच वेळापासून पाहतोय, पण तुम्ही जसे सहा तासापासून उपवाशी आहे, तसा मी भिकारी चार दिवसापासून उपवाशी आहे. तुमच्या शिदोरीतली एक कोरा भाकरी मला द्या, थोडीशी मिरची द्या, एक तांब्यावर पाणी द्या, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. शेतकरी राजाच्या तोंडाजवळ आलेला घास होता, बिचारा आपल्या काळंगी वस्तीवरला होता, बिचारा भाविक होता, आमच्या सतीश दादासारखा दिलदार मनाचा होता, अशी सगळी गायक वादक टाळकरी असा बोलवणारा होता. बिचारा शेतकऱ्याने तोंडाजवळ आला घास खाली ठेवला, माझ्याकडे बघा आणि सगळी शिदोरी, एक कोरा नाही, दोन कोरा नाही, अर्धी नाही, सगळीची सगळी शिदोरी भिकाऱ्याला देऊन टाकली. भिकाऱ्यानं खाल्ली, महाराज आता त्याला भेटलीच नव्हती, सहा दिवसापासून उपवाशी असणाऱ्यानं खाल्ली, एक तांब्याभर पाणी प्याला, तृप्तीचा ढेकर दिला. आणि ढेकर दिल्यावर भिकारी रडायला लागला की अरे मी तर या दादाला अर्धीच मागितली होती, माझा अधिकार पण नव्हता यांच्या भाकरीवर, बिचाऱ्याची गरिबीची होती, कष्टाची होती, त्यांनी आणली होती, सकाळी पहाटं बायकोनं उठून केली होती, माझा अधिकार नव्हता, मी तर या शेतकरी दादाला एकच कोरा भाकरी मागितली. या दादानं माझ्या पोटाकडे पाहून सगळीची सगळी शिदोरी दिली. मी असा देणारा पाहिला नाही, मी असा देणारा पाहिला नाही. भिकारी रडायला लागला, ऐका रे माझं दादांनो. भिकारी रडत होता हे नाही सांगायचं मला, शेतकरी सुद्धा रडायला लागला. शेतकरी का रडत होता? शेतकरी विचार करत होता, मी सकाळी जेवण करतो, मी दुपारी जेवण करतो, मी संध्याकाळी घरी गेल्यावर सुद्धा जेवणार आहे, पण आत्तापर्यंतच्या जेवणामध्ये मला कधी आनंद मिळाला नाही. माझ्याजवळची भाकरी दुसऱ्याला देताना आणि माझ्यासमोर दुसऱ्यांनी खातानी जो आनंद मिळाला, तो आत्तापर्यंत मला मिळाला नाही. म्हणून देण्यामध्ये आनंद आहे, तुम्ही देऊन बघा महाराज, घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद आहे. संतांनी दिलंय म्हणून तर 750 वर्ष झालेत, तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजाचा फोटो नाही, आजाचा फोटो नाही, तुमच्या बापाचा नाही, तुमच्या घरातल्या कुणाचेच फोटो नाहीत, पण 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुमच्या घरात आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो तुमच्या घरात आहे, तुकाराम महाराजांचा फोटो तुमच्या घरात आहे. तुमच्या इंदापूर तालुक्यात शूर वीर साधू संत जेवढे म्हणून झालेत, त्यांचे फोटो तुम्ही घरात लावलेत का? दिलंय महाराज, देणाऱ्या माणसाला जिवंतपणे शेवट गोड होतो. काय दिलं नाही तुकोबरांनी? गाथा दिला. काय दिलं नाही ज्ञानोबरांनी? ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. अहो परमार्थात आलात ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञान देतात, परमार्थात आलात गाथा वाचला तर तुम्हाला संत बनवतात. काय दिलं नाही? आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया, दोन्ही प्रमाण आहेत. आपल्यासारखं बनवतात, माझ्या जातीचं आहे का, माझ्या कुळाचं आहे का, माझ्या धर्माचं आहे का, जवळ आला की त्याला संत बनवतात. तुम्ही कधी आपल्या या हायवेनं नगरला गेलात आणि नगरहून कधी असं दौंड मार्गे नगरला गेलात आणि नगरहून कधी तुम्ही कल्याणला गेलात, तर नगर कल्याण रोडला एक आळे फाटा नावाचं गाव, माझं संध्याकाळी कीर्तन आहे त्या रोडला, तुमचंही संध्याकाळी तिकडंच आहे ओंकार महाराजांचं, आम्ही दोघंही तिकडंच जाणार आहेत नाशिकला. आळे फाटा लागतो, त्या आळे फाट्याच्या चौफुलीवर ऐका एक संतवाडी नावाचं गाव आहे आणि त्या संतवाडीला रेड्याची समाधी आहे. कोणाची समाधी आहे? रेड्याची. ऐका ऐका, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कीर्तन आहे. कोणाच्या समोर? अहो रेड्याच्या. प्रत्येक महिन्याच्या एकादशीच्या द्वादशीला अन्नदानाची पंगत आहे. कोणाच्या समोर? अहो रेड्याच्या. सांगू द्या तुमच्या माझ्यासारखे हजारो रेडे दर्शनाला बारील आहेत. चला पुढे, चला पुढं, चला पुढं. कुणाचं दर्शन घ्यायचंय? दर्शन कुणाचं घ्यायचंय? अहो रेड्याचं. कोण घेतंय? रेडे नाही ओ माणसं, माणसं लक्षात ठेवा. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हर शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा. अहो रेडा जरी संगतीत आला तर ज्ञानदेव बनवला. भिंत संगतीत आली, ज्ञानदेव बनवली. लाखो मंदिर आहे जगात, इंदापूरला तेवढीच आहेत, दाकुळजला तेवढीच आहेत, तुमच्या रेनडीमध्ये कुठंही जा वस्तीला तेवढीच आहेत, पण सगळ्या देशातल्या मंदिराचं बांधकाम खांबानं होतं. ज्ञानेश्वरी सांगताना माऊलीची पाठ एका खांबाला लागली तर खांबाचं सुद्धा मंदिर तयार झालंय. लोक खांबाचं दर्शन घेतात. का बरं? दगडाला ज्ञानदेव बनवलं, खांबाला संत बनवलं, उपकार करतात आणि उपकार केल्यामुळं जगावर सत्ता मिळतात. ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार झाली,
ज्ञानेश्वरी आता नुसती महाराष्ट्रात नाही, इंग्लिशमध्ये तयार झाली. शिकणाऱ्या मुलामुलींनी तिला इंग्लिशमध्ये बनवलं. अमेरिका वाचते, साऊथ आफ्रिका वाचते, न्यूझीलंड वाचते, ज्या देशात आपली ज्ञानेश्वरी वाचली जाते, विश्वाची माऊली. जग जिंकलं जग, जिवंतपणे ग्रंथाचा उपकार केला, आणि जिवंतपणे म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एकतर भजन करून देव घरी आणला, मग म्हणता आलं शेवट तो भला. एकतर उपकार करून ग्रंथ तयार केले, जग जिंकलं, मग म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एक कारण आणखी सांगतो पुढे जातो. सगळ्यात महत्वाचं कारण आहे का, काळ जिंकला. काळ 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 म्हणजे अक्रूर महाराज नाही, कीर्तनाला आलन गेला. काळ कशाला म्हणतात ओंकार महाराज? घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. दिन चार घडी काजीना, दुनिया हे मुसाफिर खाना. येत राहतो काळ. तो म्हणत नाही या नितीन दादाची गरज आहे, सतीश दादाचा परिवार अधुरा झालाय, या मुलांना मुलींना त्या बापाची गरज आहे, असा काळ थांबत नाही. माझाही बाप गेलेला आहे. काळ म्हणत नाही गोपीनाथ मुंडे असते तर जरा बीड जिल्ह्यात भाजपाचं बरं राहिलं असतं. काळ असं म्हणत नाही विलासराव देशमुख असते तर लातूर जिल्ह्यात जरा काँग्रेसचं बरं राहिलं असतं. काळ असं म्हणत नाही बाळासाहेब ठाकरे असते तर दोन दोन शिवसेना झाल्या नसत्या. काळ कधीच कुणासाठी. जिंदगी एक किराय का घर है, जिंदगी एक किराय का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराय का घर है, जिंदगी एक किराय का घर है, एक ना एक दिन. शब्द आहेत महाराज. जिंदगी 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 एक किराय का घर है, रोज ऐकलं पाहिजे. एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. सगळ्यांचं आहे बरं हे. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों से चलना पड़े. जिंदगी 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 ओ जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना. कितीही वेळ म्हटलं तरी खरंच सांगतो तुम्हाला. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, शरीराची होय एकच खरं. इथं मरावं लागतंय. प्रत्येक माणूस जो जन्माला आला तो मरतोय महाराज, खरं आहे. पण हा काळ कधी कुणासाठी न थांबणारा. आमच्या संतांनी जिंकला, ज्ञानोबरांनी जिंकला, संजीवन समाधी आहे, तुकोबरांनी जिंकला, वैकुंठ जगा काळ खाय माता दिला पाया.
काळ, जगाला ग्रास करणारा काळ, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही जिंकला, आम्ही माथा दिला पाय. मिळालेल्या काळामध्ये भजन केलं. काळ जिंकला म्हणजे काय केलं? मिळालेल्या काळामध्ये भजन केलं. असंच असतं महाराज. काळ कधी येईल सांगता येत नाही. आजचा दिवस व्हायला जाऊ देऊ नका. हरी भजना विन काळ घालवू नको रे. अन्नदानामध्ये घालवा, पंक्तीमध्ये घालवा, कुणाचं तरी चांगलं करण्यामध्ये घालवा. खरंच सांगतो, भला किसी का करण सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सको तो, निदाचार कभी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. हो आम्ही रामकथा करतो. रामायणाची कथा आताच युट्यूबला पडलेली आहे. अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं की येते बघा. ओंकार महाराज माझ्या कथेला असतात, थोडं भारी गातात. चार चार तास करतो आम्ही रामायण. सगळी माणसं रडतात हो. आता आमच्या आमदारानं कथा ठेवली होती 7 दिवस. 50,000 लोक कथा ऐकायला होती, महाराज गायला होते. कधीच 7 दिवस गेले कळाले नाही. प्रत्येक जण त्या कथेमध्ये रंगून जायचा, नाचायचा, गायचा, रडायचा. इतके भाव सुंदर आहेत महाराज त्या कथेमध्ये. आम्ही रोज सांगतो, एवढंच जगायला शिकला तरी फार झालं, फार झालं गड्या. हो, कधी कोणाला त्रास देऊ नका. तुकोबाराय कीर्तनाला जायचे आणि तुकोबारांच्या बरोबरीनं 14 टाळकरी त्या लोहगावचे असायचे. त्याच्यातले अर्धे टाळकरी लोहगावचे. लोहगाव माहिती तुम्हाला पुण्यात आहे, विमानतळ आहे. नाही असे गेले तर विमानावर बसायला जाता तुम्ही. तिथे विमानात जायचं असलं की लोहगावला जावं लागतं. कोणताही माणूस विमानात जायचं म्हणलं की पुण्यातून कुठं बसतो? लोहगावला. त्या लोहगावला विमानतळ झालं. तिथं पूर्वी तुकोबाऱ्यांचं ते आजूळ आहे, म्हणजे मामाचं गाव आहे ते तुकोबाऱ्यांचं. आपण म्हणतो की नाही आजूळ आजूळ, मामाच्या गावाला पूर्वी जायचो ना आपण नागपंचमीला, रक्षाबंधनाला. आता मामाचं गाव नाही, राहिलं नाही. झुकझुक गाडी नाही, कविता नाही, काय नाही. काय महाराज नागपंचमीचा सण असायचा. मला आठवतं महाराज झोक्यावर झोके असायची. या गल्लीतली मैत्रीण त्या गल्लीत जायची, त्या गल्लीतली मैत्रीण या गल्लीत यायची. झोके बांधलेले. आता झोकाच दिसतो. काल तर मला एक झोका दिसला. झोका आता चित्रातच म्हणायचा झोका. गुगलवर येणार ते आता राहिलं नाही. फार गोड महाराज. शिवशंभूचा हार गळ्यात, शिवशंभूचा हार गळ्यात तो भूमीचा स्वामी. शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी, नाग राजा तुझी आज आली नागपंचमी, नाग राजा तुझी आज आली नागपंचमी. पंचमीचं गीत असायचं. गेली पंचमी की लगेच आता 19 तारखेला इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया. मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. गेलं रक्षाबंधन की लगेच माझ्या गणाचं घुंगरू हरवलं. गणपती बाप्पा येतात. रचिल्या ऋषी मुनींनी
बाप्पा येतात. गेले गणपती बाप्पा की पितृपक्ष येतो. ज्याच्या घरी पित्र तो आपला मित्र. येसुरवड्या लोक खातात. गेला पितृपक्ष की अनादि निर्गुण प्रगटली महिषासुर. नवविध भक्तीच्या नवरंगाच्या नऊ साड्या घालून महिला मग पुन्हा नवरात्रीला तुळजापूरला माहूरला मोठा देवीला जगदंबेला जातात. नवरात्र गेला की गेला दसरा आली दिवाळी कोजागिरी येते. आमचा वारकरी काकडा करतो वचन ऐका कमळापती माझी रंका चिविनती कर जोडी तो असे चालेल. आपली देशाची संस्कृती आहे. सण राहिलं नाही वारा आता 10 मिनिटं राहिले आपले. मला सांगायचं आहे असं ते तुकोबा राय कीर्तनाला गेले की त्या पुण्याचे त्या लोहगावचे 5-7 टाळकरी तुकोबारांच्या बरोबर असायचे आणि त्याच्यात ते शिवबा महाराज कासारीत का लय जीवलक तुकोबारांचे चाली म्हणायचं. देवंकर महाराज, आदित्य महाराज, आंबोल महाराज, विशाल काय विशाल महाराज तुमचा हात आहे महाराज असा एवढा गोड पकवाज वाजवला पाहिजे. आणि विशाल महाराज इकडं असलं की मग मी त्यांना नाही म्हणत नाही कीर्तनाला फार गोड वा माझं मला गायचं नाद आहे आणि माझ्या गाण्यातून मी लोकांचं प्रबोधन करतो त्यामुळे वाजवायला असं गोड वाजव दनादन वाजवलं गोड वाजवलं पाहिजे. आणि गोड वाजवणारा माणूस आहे हातातून सरस्वती प्रगट झाली पाहिजे. ओंकार महाराज, आदित्य महाराज, अमोल महाराज आणि आमचे विशाल महाराज जोरात ताळी वाजवा एकदा. धन्यवाद गायक वादक. अशी माहोल तुम्ही तयार केला. ऐका 10 मिनिटं आहेत आणि मग तुकोबा राय आता कीर्तनाला जात असताना ते शिवबा महाराजांना घेऊन जायचे त्यांच्या चाली आवडायच्या. हे त्या शिवबा महाराजांच्या बायकोला वाटलं आपला नवरा कायमच तुकोबारायबरोबर माझ्याकडे बघा आपला नवरा कायमच तुकोबारायबरोबर आपला नवरा कायमच तुकोबारायबरोबर जातो नक्की तुकाराम महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. बाईनं कपट केलं बघा बघा. जिवंतपणे उपकार केला, जिवंतपणे काळ जिंकला, जिवंतपणे भजन केलं. त्याच्यातली जेवढी कथा सांगायची पहिलं चरण कळलं आपल्याला. कुणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला. ऐका ऐका कुणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला. आणि ते त्या बाईनं कपट केलं. नवऱ्याला म्हटली मालक तुम्हाला जर एवढे तुकाराम महाराज आवडतात तर त्यांना आपल्या घरी आणा ना आंघोळीला. त्यांना आपल्या घरी मुक्कामी घेऊन या. आपण त्यांना जेवण बनवलं आनंद झाला. आमंत्रण दिलं तुकोबारायांना. तुकोबाराय कीर्तनाला आले आणि नेमके ते शिवबा महाराजांच्या घरी मुक्कामी थांबले. बाईनं असं केलं मुक्कामीच्या रात्री 3 वाजताच दगडाच्या 3 त्या दगडावर चूल मांडली. खालून पाणी घातलं, खालून जाळ घातला आणि त्या हंड्यामध्ये पाणी टापायला ठेवलं. एवढं कडक पाणी बनवलं महाराज, एवढं कडक पाणी बनवलं की दगडाचा खडा जर त्या पाण्यामध्ये पडला तर 2 तुकडे दगडाचे व्हावे. इतकं कडक पाणी बनवलं. माझ्या नवऱ्याला परत तुकाराम महाराजांनी कीर्तनाला नेऊ नये म्हणून तुकोबाराय आंघोळीला आले. वहिनी पाणी द्या म्हटल्याबरोबर मागचा पुढचा विचार न करता ऐका रे वस्ती, ऐका ऐका माझं. एका नितीन दादाला भावपूर्ण आदरांजली आपल्याला 10 मिनिटांमध्ये व्हायची. 2 तास झाले आपण कीर्तन ऐकताय. कधी 12 वाजले आपल्याला कळालं नाही. एवढ्या गोड कथा आम्ही सांगतोय, एवढी गोड मंडळी गातायत. गरम पाणी हातामध्ये धरलं आणि जसंची तसं तुकोबाऱ्यांच्या अंगावरती ओतून दिलं. व एखाद्या अंगाचा दाव व्हावा, अंग जळून जावं इतकं कडक पाणी अंगावरती पडलं. आणि तुकोबाऱ्यांनी ओंकार महाराज हात वर केले. Yeah.
अंगावरती काहीतरी गरम पडलंय भाव ऐका, राजा माझं अंग जळतंय, हे देवा तुझं भजन केलंय, मी तुझं नामस्मरण केलंय, काहीतरी माझ्या अंगावरती पडतंय देवा, धावरे देवा तू द्रौपदीसाठी आलाय, गजेंद्रासाठी आलाय, धावरे देवा, धावरे पांडुरंगा, धावरे पांडुरंगा, वेशामध्ये आला, तुकोबाईंना आलिंगन दिलं, दहा निघून गेला, जाताना तुकोबाईंना असो लक्षात ठेवा, उलट तुकोबाईंना निघून गेल्यावर बाईच्या सांगाचा दहा व्हायला लागला, म्हणून कुणासाठी गरम पाणी करू नका, कुणासाठी खड्डा खांदू नका, आधी तुम्हीच पडाल त्याच्यात, तुकोबाईंना काही नाही झालं पण बाईच्या सांगाचा दहा व्हायला लागला, बरं दहा झाल्यावर सांगता येईना नवऱ्याला, आता कसं सांगावं, शेवटी सांगावं लागलं, हो मालक माझ्या अंगाची खूप आग 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 होते, मला दाह होतो, कशामुळं होतो, वैद्य दाखवले, काय झालं असेल, म्हटले मालक एक दिवस तुमचे गुरु घरी आले आणि मी त्यांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, तेव्हापासूनच होत आहे, रडायला लागले शोभा महाराज, बाई खूप पाप केलंच ग, तुकोबाईंकडे गेले माफी मागितली, तुकोबाईंनी माफी मागायच्या आधीच सांगितलं, जिथं माझ्या अंगावर पाणी टाकलं ग म्हणे वहिनी तुम्ही, तेवढी माती वली करा आणि ती माती लावून तुमच्या अंगाला लावा, तर तिथं देवानं अवतार घेतला होता मला शांत करण्यासाठी, तुमचा दाह राहून जाईल, लक्षात ठेवा, ज्यानं त्रास दिला, ज्यानं मधुकरी मिळू दिली नाही, ज्यानं आंघोळ करू दिली नाही, माऊलीचंही असंच आहे महाराज, आळंदीनं त्रास दिला तरी आळंदीवरच उपकार केला, देऊनं त्रास दिला देऊरच उपकार केला, आपण सगळ्यांनी त्रास दिला त्या काळातल्या लोकांनी पण त्यांच्यावरच उपकार केला, हो जिवंतपणे उपकार केला, आणि जिवंतपणे म्हणता आलं शेवट तो भला, माझा बहू गोड झाला विठोबा रखुमाई, अरे विठो, बाकीचे जे त्यांच्या घरातले आहेत त्यांच्या हातामध्ये फुलं द्या आणि ते समोर या, आणि तुमच्या हातातले जे फुलं आहेत ना जागेवरून फेकू नका, ते कोणाच्या तरी पायाखाली येतात, म्हणून पाच सात जे घरातली माणसं आहेत, सतीश दादा तुमच्या घरातली सगळी माणसं इथं उभी राहा, त्या फोटोकडे इथं उभी राहा, तुमच्या हातामध्ये फुलं घ्या, असं एक गोल करा, गोल या या मुलींनो, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांची मुलं असतील, आमचा स्थितीत दादाचा परिवार असेल, सगळ्यांनी या पुढं फटाफट हातामध्ये फुलं घ्या, आपल्या हातात जे फुलं आलेले ते कृपया लगेच फेकू नका, आपलं कीर्तन संपलं की आपण येताना इथं फुलं व्हा, कारण ते पायाखाली येतात आणि पुण्य करताना पापच होतं, म्हणून ते आपले फुलं इथं आल्यावर आपण टाकू, फक्त त्यांना टाकू द्या अभंग झाल्यावर, ऐका ऐका सगळ्यांनी या बोलू नका, फक्त बाप आपल्यासाठी काय करतो, बाप करी जोडी लेकुराची जोडी, आपुली कुरमंडी वाळवली केला निराशेचा घर, बाप आपल्यासाठी बंगला बांधतो, बाप आपल्यासाठी घर घेऊन ठेवतो, आई खूप लोकांनी शिकवली असेल तुम्हाला,
बाप फार गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, पाठीचा कणा खराब झाला ना, शरीरातलं कोणतंच पार्ट काम करत नाही, तसा घरातला कणारूपी हा नितीन बाबासारखा बाप निघून गेला की घर दुःखामध्ये जात असतं. मला विचारा, दोन कीर्तन असतील तर दोन निरुस्तरी करणारा बाप असतो, पेट्याची घडी घालणारा बाप असतो. त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणता, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या मुलींना आज त्यांच्या भावाला तो भाव आठवत असतो. तुमची फार आठवण येते ओ नितीन दादा, तुमची फार आठवण येते, नयनी आश्रू येते. आज आठवण येते बरं दादांची. आज हा बाप निघून गेला, फार दुःख झालं या परिवाराला. खूप पैसे लावून त्यांनी बापाला घडवलं असतं, पण रोग असल्यामुळं ते काही करू शकत नव्हते. आणि गेल्या वर्षी नागपंचमीच्या सणाला या मुलींना या मुलांना खूप मोठं दुःख झालं. बघा, बापाचं मुलीवर खूप प्रेम असतं बरं का, मुलीचंही बापावर फार प्रेम असतं. बाप मुलीवर प्रेम करतो. मी स्वतंत्र कीर्तन करेल बघा, अक्रूर महाराज साखरे नाव टाका, 200 कीर्तन आहेत माझी यूट्यूबला. बापावर आहेत, आईवर आहेत, मुलावर आहेत, सैनिकावर आहेत, तानाजीवर आहेत, शिवरायांच्या इतिहासावर आहेत. महाराष्ट्रातला तालुका जिल्हा माझ्या कीर्तनाचा राहिला नाही. रोज 2 कीर्तनं डायरीमध्ये आहेत, त्याच्यापैकी 1 कीर्तन रोज मला बापाच्या वर्षश्राद्धाचं आहे, आईच्या वर्षश्राद्धाचं आहे. लक्षात ठेवा रे, आज या मुलामुलींना त्यांचे वडील दिसत असतात, असा गोड सोहळा या ठिकाणी होत असताना लक्षात ठेवा ते खाली. ठेवा ठेवा काही मी सांगतो. आणि अशा पद्धतीनं आज तो बाप हा नितीन दादा वर स्वर्गाच्या रस्त्याला निघाला असेल, तर आज त्याच्या उजव्या हातातली जी पिशवी आहे, एवढा समाज जोडला या परिवारानं. बघा ना किती लोकं आलीत महाराज, कोणी येत नाही आता. व असा समाज त्यांनी जोडलाय, त्यांनी केलेलं कर्म, त्यांचा हसरा चेहरा, त्यांनी मुलांना दिलेले संस्कार, बाबाबाबाचं त्यांचं प्रेम, आई वडिलांची सेवा पिशवीतून बाहेर पडली असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमच्या सतीश दादानं, त्यांच्या मुलामुलींनी, त्यांच्या पत्नीनं ठेवलेलं कीर्तन बाहेर पडलं असेल. ज्ञानोबारांची कथा, नाथमार्जांची कथा, मीराबाईची कथा, तुकोबारांची कथा, तीही प्राणापरवते, आवडती मज निरुते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसिते, अशा सुंदर कथांचा माल बाहेर पडला. भगवंताच्या पायाजवळ 12:05 या नितीन दादाला आज जागा मिळाली. आम्ही अभंग म्हणणार आहोत, अभंग झाल्यावरती पुंडलिकावर दे होईल. आपण सगळ्यांनी नाही तर हे जे पुढच्या आहेत एवढ्यांनी फुलं फेकायची आहेत, व त्यांना देवाच्या पायाजवळ जागा मिळेल. 5 मिनिटामध्ये कीर्तन संपेल, गडबड कुणी करू नका. आम्ही जात